नमस्कार इन बी सेम न्यूजच्या खास कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. नागपंचमी नागपंचमीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा ही प्रचारात आली असे मानले जाते. श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरूपांमधून पिढ्यानपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुद्धा अशीच एक कथा प्रचलित आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल. राजा जन्मेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञामध्ये त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जन्मेजयान मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असे म्हणत इंद्राची ही आहुती तक्षक नागाबरोबर देऊन टाकली. आपल्या या कृतीमधून राजा जन्मेजयान अपराध्या इतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिक ऋषींनी राजा जन्मेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जन्मेजयान आस्तिक ऋषींना वर मागा असे म्हटले आणि मग आस्तिक ऋषींनी सर्पयज्ञ थांबवा असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी. कालानुरूप समाजाने अनेक विधी घटना कालबाह्य केल्या. त्याचप्रमाणे या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धत देखील भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे देखील म्हणतात आणि झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धत देखील एक हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिंबा फुगडीसारखे नृत्य व खेळ देखील खेळतात. अशाच प्रमाणे नागपंचमीचा सण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. इन बी सी एन न्यूज करता क्षितिजा देशमुखची रिपोर्ट. तर आजच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आणखीन असेच खास कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. बघत रहा इन बी सी एन न्यूज.